세월이 흘렀었죠. 아주 그러하나 태보에 आम्ही यापूर्वी सगळे मस्जिद ट्रस्ट आणि सर्व तिकडले मुतवली वगैरे यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं होतं की नमाजमध्ये लोकांना धार्मिक, आता कलेक्टरचा आदेशच आहे की नमाज वगैरे आणि धार्मिक कार्यक्रम बंद केले आहेत, लोकांना एकत्र जमवायचं नाही. आताचं जे देशामध्ये आपल्या परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोरोनाचा जे फैलाव होतो आहे, त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी त्यांच्या भेटी घेऊन वगैरे सांगत होतो. तरी परंतु आज शुक्रवार असल्यामुळे नमाजच्या अनुषंगानं मस्जिदमध्ये नव्हते, पण परंतु बाजूला मदरशाच्या हॉलमध्ये बसून एक 40-45 युवक नमाजच्यासाठी जमलेले असताना मिळून आले. त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील योग्य ती कारवाई करत आहोत. मी आपल्या माध्यमातून सगळे सर्व धर्मीय कुणी सर्व लोकांना एवढंच आवाहन करतो की आपण ही लढाई कोणत्या धर्माची अगर ह्याची नाही आहे, ही सर्व लोकांनी जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व लोकांनी त्याच्यात सहभाग दिला पाहिजे. आपल्या शासनाच्या जे गाईडलाईन्स आपल्याला जे सूचना येतात त्याप्रमाणे आपण वागायचे. हे खूप भयानक आहे, याचा प्रसार आपण बघतोय, खूप जलद गतीने प्रसार होतोय आणि जगभरामध्ये ज्या गोष्टी आजपर्यंत झालेल्या आहेत त्या ज्या चुका आपल्याकडे पुनरावृत्ती होऊ नये याची आम्ही काळजी घेऊन आता 40-45 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत.